नमस्कार, मी अनक्षा दिवटे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पारनेर नगर पंचायतच्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक प्रकारच्या गंभीर चुका असून चुकीचे पत्ते, चुकीची नावे, नावांची अदला बदल यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे। चुकीच्या नावांमुळे मतदारांना मतदान करताना अडथळे निर्माण होणार आहेत। निवडणूक विभागाचा अजब कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे। तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांबरोबरच पारनेर नगर पंचायतच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। पारनेर नगर पंचायतच्या प्रारूप यादीमध्ये यापूर्वी अनेक गावाची बोगस नावे आली होती। भाळवणी, तिखोल, वनकुटे, जामगाव, दैठणे, गुंजाळ आदी गावातील लोकांची नावे या प्रारूप मतदार यादीमध्ये आली होती। आता निवडणूक विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। नगर पंचायतीच्या या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे टाकले आहेत। त्याचबरोबर अनेक निधन झालेले मतदार, चुकीची नावे, नावांची बदली असे प्रकार झाले आहेत। अनेक वेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही आमची नावे मतदार यादीत घेतली जात नाहीत, पण हे हयात नसलेले मतदार प्रारूप मतदार यादीत आलेच कसे, अशी प्रतिक्रिया येथील अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे। तसेच चुकीची नावे, चुकीची पत्ते असलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार का, असा प्रश्न अनेक मतदारांनी व्यक्त केला आहे। प्रारूप मतदार यादीमध्ये एका नदीचे नाव आले असून निवडणूक विभागाने या नदीचे नाव नेमके कशाच्या आधारावर घेतले? बोगस मतदारांची नावे मतदार यादीमध्ये आहेतच, पण आता नदी सुद्धा मतदार यादीमध्ये आल्याने निवडणूक कर्मचारी मतदार यादी बनवताना झोपले होते का, असा प्रश्न पारनेरच्या मतदारांना पडला आहे। अनेक गावच्या तरुणांसह सरकारी नोकरदारांचेही नाव आपल्या गावाकडच्या मतदार यादीत असूनही पारनेर नगर पंचायतीला नोंदवले आहे। यामुळे पारनेर नगर पंचायत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट लागणारी कागदपत्रे बोगस तर नाहीत ना, आणि जर असतील तर लागणारी बोगस कागदपत्रे कुठून आली, ती कोणी बनवली, कशासाठी बनवली आणि यावर प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवडणूक विभागाचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातय असा झाला आहे। या मतदार यादीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये बोगस मतदान वाढून घेण्याचे षडयंत्र कुणाचे आणि त्या षडयंत्राला सरकारी कर्मचाऱ्यांचाही छुपा पाठिंबा असल्यामुळे नगर सेवक पारनेर शहरातील जनता ठरवणार की पारनेर तालुक्यातील जनता ठरवणार, असा प्रश्न पारनेरच्या जनतेला पडला आहे। झालेला बोगस प्रारूप मतदानाविषयी कुणीही बोलायला तयार नाही, हे न समजण्या इतकी जनता दुःख खुळी नक्कीच नाही। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।